भरगौरी गणपती सणामध्ये शहापूर शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी पगारांपासून वंचित। शहापूर तालुक्यामध्ये शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षक आणि इतर कर्मचारी हे एकूण 750 ते 800 आसपास आहेत। शिक्षण विभागाच्या प्राथमिक आणि माध्यमिक या सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची 1 ते 7 तारखेच्या दरम्यान पगार झाले, मात्र सेवानिवृत्त शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरगौरी गणपतीच्या सणांमध्ये पगार झाले नसल्याने गौरी गणपतीच्या सणामध्ये त्यांना निराशा पत्करावी लागली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामधील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये केवळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गौरी गणपतीच्या सणामध्ये आपल्या पगारापासून वंचित राहावे लागले आहे। या संदर्भात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा अजून दखल घेतली नाही। या संदर्भात शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी सांगितले आहे की मी ट्रेनिंगला असल्यामुळे त्यांचे पगार मला काढता आले नाही। मुख्यमंत्री यांच्याकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत, तर मात्र त्यांच्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देण्यासाठी पैसे का नाहीत असा प्रश्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विचारला आहे। नमस्कार, प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे कर्मचारी आतापर्यंत जे रेग्युलर कर्मचारी आहेत त्यांचे पगार 6-7 तारखेला झालेले आहेत। कोकणामध्ये गौरी गणपतीचा सण मोठा उत्साह साजरा केला जातो आणि या सणाला प्रत्येक कर्मचाऱ्याला शासन पगार वेळेवर देते, परंतु ठाणे जिल्ह्यात सर्व कर्मचारी पगार होतात, मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पगार झाली नाही। किंवा इतर डिपार्टमेंटची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पगार झालेली आहे, मात्र शिक्षण विभागाची जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांना पगारापासून आज वंचित ठेवलेलं आहे, त्यांची पेन्शनपासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे। म्हणजे ह्या संदर्भात BDO ना आम्ही जर संपर्क केला असता BDO नी आम्हाला स्पष्टपणे असं सांगितलं की मी ट्रेनिंगला आहे त्यामुळं तुमची पगार होऊ शकत नाही, परंतु मी पर्याय व्यवस्था करतो, परंतु काल काही पर्याय व्यवस्था झालेली नाही। मात्र अनेक वेळा ऑफिसमध्ये चौकशी केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं का BDO नाहीत, तुमची बिले होऊन पडलेली आहेत व BDO ची सहीपासून पेंडिंग राहिलेली आहेत, त्यामुळे तुम्ही पगार झालेले नाहीत। मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे, जर का हे कर्मचारी सांगतात तुमच्यासाठी निधी उपलब्ध नाही, मग इतर कर्मचाऱ्यांसाठी निधी का उपलब्ध झाली, मग आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निधी का नाही, मग हा दुजा भाव का, मग सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत का? शिवाय एवढंच नव्हे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2019 पासून 9% महागाई ते 12% महागाई याचा फरक मिळाला नाही। शिवाय 2022 चा सुद्धा 12% महागाई तर 17% महागाई याचा अजून फरक मिळाला नाही। गट विमा सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात दिला जातो, हा गट विमा सुद्धा 5 ते 6 महिने झाले अजून काही लोकांच्या खात्यात जमा झाला नाही। शिवाय ग्रॅज्युटी सुद्धा वेळेत दिली जात नाही, मागच्या वेळेस ग्रॅज्युटी देताना सुद्धा का 2-2 वर्ष 3-3 वर्ष सेवानिवृत्त कर्मचारी त्याच्या ग्रॅज्युटीसाठी वाट पाहिली, परंतु बऱ्याच लोकांना ती ग्रॅज्युटी अजून मिळाली नाही। आता ह्या वर्षी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आयुक्तांशी आम्ही संपर्क साधला असता तर त्यांनी क्विक अशी भूमिका घेऊन काही लोकांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु बरेच सेवानिवृत्त कर्मचारी यापासून वंचित आहेत असं मी शासनाला सांगतो। जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत, या ठाणेचे मुख्यमंत्री लाडकी बहीण यांना खुश करतात, मात्र सेवानिवृत्त कर्मचारी यांना नाखुश का करतात, हा माझा त्यांना सवाल। सुद्धी या कर्मचाऱ्यांना पगार दिले नाही, त्यांच्या आता आज त्यांच्या परिस्थिती उपासमारीची आली आहे आणि जाणून बुजून या कर्मचाऱ्यांचा अन्याय केला या अधिकाऱ्यांनी। अशा अधिकारी विकास करण्यासाठी यांना नेमलेला आहे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमले आहे, असे अधिकारी काम करत नसतील तर त्यांची तात्काळ या शहापूर तालुक्यातून बदल्या झाल्या पाहिजे। ही मागणी शिक्षक पाती ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी करत आहे।